सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण कल्लाडगडावरती आलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत नेहमीचा मित्र विकी. तर आपण आता वरती जात आहोत. मित्रांनो, आता आपण ह्या रॉक पॅचवर आलो आहोत. तर तुम्ही हा रॉक पॅच बघू शकता. इथे जागीच चढ असल्यामुळे बऱ्याच सावधानीने चालावी लागते. कातळात कोरलेल्या थोड्याशा पायरे इथे आपल्याला बघायला मिळतात. वरतून दिसणारा आजूबाजूचा परिसर इथे आपण हे पावसाळ्यातील विविध प्रकारचे फुलांची झाड बघू शकता.
मित्रांनो, इथे पण काही पायऱ्या थोडेसे अवशेष शिल्लक आहेत, पूर्ण दगडी कातळात कोरलेल्या अशा आहेत या पायऱ्या, आपण बघू शकतो आहोत. मित्र आपण असं जसं की बघू शकता हा रॉक पॅच खूपच अवघड आहे, तरी तसुद्धा आपण आता हा पार करणारच आहोत. मित्रांनो आपण जसं की बघू शकता इथे कलाडगावावरती आल्यानंतर पहिल्यांदाच डाव्याचं एक मंदिर लागते. अशा प्रकारचं ते मंदिर आहेत. भैरोबा देवाचे मंदिर आहे हे. गडावर आल्यानंतर आपल्याला काही पडक्या स्वरूपात पाण्याची टाकी दिसते. त्यानंतर काही गोल दगडी इथे आपल्याला बघायला मिळतात. त्यांना इथे देवाचं रूप दिल्यात आलंय गडावरती. तसेच आपण आजूबाजूचा नजारा पण बघू शकतो. Oh,
कल्लाडगडावरती आपल्याला अशा प्रकारची जुनी बांधकाम दिसते, ते आता तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच काही टाक्या पण आहेत, पण मग त्यात आता पाणी नाहीये. अशा प्रकारचा परिसर आपल्याला या गडावरून बघता येतो. या गडाचा मुख्य उपयोग काठी आणण्यासाठीच असावा. चला तर मंडळी, आपण आपला हा पूर्ण किल्ला पाहून झालेला आहे. आता आपण किल्ला उतरायला घेत आहोत. तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.